घरची चवमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे इलायचीची पावडर कशी करायची, म्हणजे सालासकट इलायचीची पावडर कशी करायची ते मी दाखवणार आहे। ती खूप पटकन होते एका मिनटामध्ये। माझी कढई मी गरम केलेली आहे, माझा गॅस बंद आहे। आपल्याला इलायची भाजून नाही घ्यायची, पण चांगल्या प्रकारे तिला गरम करून घ्यायची आहे। मी इथे अशी टाकली, तुम्ही तव्यावरही तिला गरम करू शकता। हिला मी अशी छान गरम करून घेतली आहे। गरम करून हिला काढून घ्यायची आहे आणि काढून घेतल्याच्या नंतरच हिला थंड करायची आहे आणि मगच ती मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे। मी थंड करून घेतली आहे। तुम्ही अशी इलायचीची पावडर करून बघा, प्रमाणातही जास्त होते ती आणि खूप पटकन होते। इलायची सोलायला 50 ग्रॅम इलायची सोलायला 20-25 मिनटं तर लागतातच। मी त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घालून मिक्सरला फिरवून घेते आहे। तुम्हाला एकदा फिरवून दाखवते। इथे हे माझं एकदा फिरवून झालं आहे, तरी अजून व्यवस्थित बारीक नाही झाली आहे। तर मी अजून एकदा फिरवून झालं आहे। इथं दिसतच असेल तुम्हाला की ही पावडर किती छान झाली आहे, खूप बारीक झाली आहे। वाटतही नाही की हे सालासकट वाटलेली आहे। तुम्ही ही इलायची पावडर करून बघा, मला कमेंट करा। व्हिडिओ आवडला लाईक करा, नक्की शेअर करा। माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर लवकर करा। बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। मला तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। थँक्यू।